विधायकांनी आमदारांनी तिथं भूमिका मांडली, तपासून घ्या. कुणीच याचं समर्थन करू शकणार नाही. ज्या विधिमंडळामध्ये आम्ही बसतो, आम्ही बसू किंवा न बसू, जे कुणी 5-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारे तिथं बसत असतील त्यांच्याबद्दल चोर मंडळ म्हणणं हेही चुकीचंच आहे ना. दादा, नाना पटोले असेल किंवा तुम्ही असाल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, त्यांनी संजय राऊतांच्या विधानाचं समर्थन केलेलं नाहीये. उद्धव ठाकरे गट एकाकी पडलाय असं भाजपकडून म्हटलं असं अजिबात नाही. उद्धव ठाकरे साहेबांच्या पण विधायकांनी आमदारांनी तिथं भूमिका मांडली, तपासून घ्या. कुणीच याचं समर्थन करू शकणार नाही. ज्या विधिमंडळामध्ये आम्ही बसतो, आम्ही बसू किंवा न बसू, जे कुणी 5-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारे तिथं बसत असतील त्यांच्याबद्दल चोर मंडळ म्हणणं हेही चुकीचंच आहे ना. लोकशाही आहे, ठीक आहे, आपापल्याला विचार स्वातंत्र्य आहे, मतस्वातंत्र्य आहे, भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु ती मांडत असताना जर कुणी कुणाला चोर वगैरे म्हणायला लागलं, काय वस्तुस्थिती आहे माहिती नाही, पण चोर मंडळ वगैरे म्हणलं जाते असं तुम्ही चॅनलनी दाखवलं आणि तुम्ही दाखवलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून बोलतो आहे. आता त्याच्यामध्ये विशेष हक्क समिती संपूर्ण माहिती घेईल, तपास करेल, चौकशी करेल आणि तो प्रस्ताव विधिमंडळामध्ये येईल.